नमस्कार, मी अनिकेत रासन गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आता बघत असेल पार्टी अरे काय मंडप बिटप कुठे गेला. तर तुम्ही जो आत्ता व्हिडिओ बघणार आहात तो आपल्या दादाच्या हळदीचा आहे आणि हळदीनंतर रात्री लेट झालं म्हणून त्या व्हिडिओ एडिट करायला नाही मिळाला. सकाळी 4:30-5 उठून परत सगळी तयारी करायची होती आणि सगळं माझ्याच अंडर कंट्रोल होतं, त्यामुळे मग सगळ्या गाड्या बिड्या तरी विवेकने खूप मदत केली. पत्या साहिल आणि अजूनही कोण अभिदादा बाबल्या अशी छोटी बिटी आणि आपले काका संदेश काका सगळ्यांनीच खूप जास्त मदत केली. पप्पा पण सोबतीला होते आणि सगळ्यांचा हातभार लागला आणि फायनली आपल्या दादाचं लग्न पार पडलं आणि आता साफसफ आहे. पण लग्नाच्या दिवशी संध्याकाळी जो घरी आलो त्यानंतर झोपानत नव्हता, वरात नाचवली आणि त्यानंतर जे झोपलो दुसऱ्या दिवशी पण आरामच, त्यामुळे तो दिवस पण. आणि आज फायनली मी सगळं एडिट वगैरे केलं आहे, मी म्हणण्याविषयी बाबूने एडिट केलं आणि आता मी व्हिडिओ अपलोड करेन. तर मला कळलं की अरे हळदीच्या दिवशी मी विचार केला की हळद आणि लग्न असे दोन एकत्र करेन, पण दोन्ही ब्लॉग मोठे झाले आणि त्यामुळे मला हळदीच्या ब्लॉगमध्ये जास्त समोर येता नाही आलं म्हणून पहिला टेक मी घेतलाच नव्हता. सो पहिला टेक मी आता घेतो आहे. खूप छान हळद झाली, सगळ्यांनी खूप धमाल केली, एन्जॉय केला आणि शेवटला आपण जे टाडाबाबा टेक केअर करतो ते आज नाही करणार ह्या ब्लॉगमध्ये. सो सगळ्यांनी आत्ताच लाईक बिक करा, कमेंट वमेंट आवर्जून करा, लिंक शेअर करा तुम्हाला अजून 4 लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर. आणि कोकणातलं जे लग्न असतं ना त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला उद्याच्या भागात देईन जेव्हा दादाच्या लग्नाचा व्हिडिओ बघाल. आणि आता आई पप्पा कवळ थोड्याला गेलेत, मी पण जाणार होतो पण म्हटलं मी उद्यापासून तुम्हाला जॉईन करेन. सो आता तुम्ही एन्जॉय करा हळद दादाची आपल्या ह्या नवरदेवा कसं उभं. सो चला हळदीला यावा आणि भरपूर नाचात आहे. तुम्ही आता टीव्हीत बघत असाल तर तुम्ही पण जरासा एन्जॉय करा. बाकी टाटा बाबा, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा. काय काय खाली उतरवू नका, याला राहू दे. नाही नाही तू नको, तुला मस्ती करतो तू राहत इथे. काय उतरव, उडी मारली की रक्त येणार बघतो. नाही हुशार राहायचं सई. काय नाही मार लागता सई, हे कोंबडी देऊची होती ना सई ते. हा तो भाई हो 800 रुपयाने देऊचो होय, तो 800 ह्यो 1200. हाय झाला कायदा करू. झाला काय म्हणतेस आता उद्या लग्न. ती फुले लागते दिलीस तू पूजेला. कोण येऊ अरे मी जाव हो की नाही काहीतरी बोल, मी जाव बाय बाय. चव्हाण काय घेऊन मला नाही माहिती तिवा तिवा आमची आजी व तिवा. तर भांड्यांची जमवजमव तर झाली आणि आता आम्ही चाललो शृंगेश्वर मंदिरात डबलची शेगडी बघतोय, कारण चुलीवर ना ज्यांचे ज्यांचे नवीन टोप आहेत ते खराब होतील म्हटलं चूल आणि. आता अमित दादाला फोन केलेला आणि अमित दादाने सांगितलं की समीर दादाला सांग किंवा समीर दादाला मी फोन करतो, तू फक्त जाऊन आपल्या देवळातली जी शेगडी आहे ती घेऊन ये. सो दोघांचेही आभार
आणि जाऊया आता कालचं पिकअप घेऊन. तर मित्रांनो, हे ओम गणेश कलेक्शन आपल्या फोंड्यातच दुकान आहे, SBI बँकेच्या समोर. तरी आला तर नक्की भेट द्या. आणि आपल्या अवधूत दादाचंच आहे, म्हणजे अवधूत राशन यांचंच दुकान आहे. आणि दादाकडून आपण हे हळदीसाठी खास 7 कुर्ते घेतलेत. दादा धन्यवाद. तयारी क्या बरं दिली? जेवणाची सुरुवात केली? सुरुवात नाही ना केली अजून. मी DJ घेऊन येतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा कालचाच हा त्या कामगारांचा टेम्पो घेऊन चाललोय. असं नाही की मी म्हणजे असंच वापरतोय, त्यांना त्याचा मोबदला पण देतोय. पण एक गोष्ट काय बरी पडते की वेळेला लगेच गाडी हजर आहे, म्हणजे कोणाला फोन करत बसायची गरज नाही लागत आहे. आणि ते पण म्हणाले की तुम्हाला कधी लागेल तेव्हा घेऊन जा. त्यांना इन्व्हिटेशन तर दिलंय मी हळदीचं, या म्हटलं तुम्ही पण. पण ते म्हणतात नाही, जायला लागेल. तर आता आपण चाललोय DJ आणायला. तर मित्रांनो, हा आहे सुजित, नागाचा भाऊ. हा कोल्हापूरला असतो आणि त्याचा सगळा सेटअप इथे असतो. वा, आज भाई हरकुळ हल्ला पाहिजे हा सुजित. तर मित्रांनो, हे बेस आणि हा टॉप खूप जास्तच जड आहेत. हा वाटलं नव्हतं एवढे जड असतील. आणि कुठून कुठे आणलं आमचं आम्हाला माहिती आहे. आणि अजून न्यायचे सुद्धा आहेत. कुठे? आपण गाडी लावतो तिथून आतमध्ये घराजवळ. घाम काढलं नाही, घाम दिवसभराचो. तर मित्रांनो, DJ सगळा सेटअप गाडीत फिट झालाय. हा ते गल्ली पर्यंत नाही, ते अभिदाने घर मानले, तिथून तर सगळं उचलून न्यायला लागेल. भेटील भेटील भेटील. तर एके बाजूला इथे रेगी चालू आहे. रेगी हा नवरदेवाची हा दाढी किंवा असं हे शास्त्र आहे ॲक्च्युली. आणि इथे संध्याकाळी हळदीच्या जेवणाची तयारी झाली. मेनूमध्ये काय आणि चवळी बटाटा मग काय का ओवी तर म्हणे कधी वार पडला दुपारी मोतियाची गौरीचा बाळ गौरीचा बाळ गणोबा दाकटा शंदूर माकता सोंडेवरी. तर या आपल्या सगळ्या वाडीतल्या काके आहेत आणि सगळ्या अशाच प्रत्येकाच्या घरी काही कार्यक्रम असेल तर मदतीला येतात आणि एकत्र असा सण साजरा होतो. अर्ध्या इथे आहेत आणि अर्ध्या ह्या बाजूला आहेत. आणि ही आमची वंदना आजी. काय आज लसणीचा कॉन्ट्रॅक्ट सगळं तूच घेतलाय? ती आयरन मॅन वाली आहे, दाढी ठेव बाबू. आयरन मॅन वाली ठेवा सांग. तब्येत बरी आहे? तू भैया मस्त हा कट मस्त मारते झाली बाबू. हा किती तास असतो इथे मदतीला? किती तास असतो इथे? है ना लहान मुलं बघ, लहान मुलं देवाघरची फुलं. खोटं नाही बोलत, समजलं का? ह्याच्यापेक्षा लहान कोणतरी शोधायला लागेल. ए राजू
मन लावून लावून 32-34 वेळा जावले ना तो बघ डॉक्टर मी गोरा व्हायला पाहिजे होईन ना वाटत नाही दीदी सारखा तरी गोरा व्हायला पाहिजे मी हा बर चंदन चौक चंदन चौक आहे दीदी चंदन चौक आहे चंदन चौक पॅक हा हळू बोल काय ते हळू बोल म्हणतो चंदनचा बॅग लावायचा अच्छा अच्छा हा जाबुलीची येणी कोणची पडली बघ हे आमची राजूची आई ही आपल्या पत्याची आई ही आपल्या भरतची आई आणि इथे वाटप भाजायचं काम चाललंय हा काय मी ना बाबा तर आपल्या पपीदादाचा मान नवरदेवाकडून पपीदादाला वा पपीदा आशीर्वाद दे मोपशे तर बघता बघता दिवस मावळत आला आणि माझा आवाज पण बसलाय आणि खूप कामं झाली आहेत आणि आपली सगळी मंडळी हळूहळू आता जमा होतील डीजेचा सेटअप चालू आहे अजून पण तुमच्या समोर व्यवस्थित नाही आलं सो आज तर हळदीचा व्हिडिओ होईल तिथे तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हो लग्नाचे तांदूळ आजी काय आहे आजी हा काय हा काय म्हणजे झगडा करू एका तू हो कोण नाव काय देत होता काय होत विचारले शेनी शेनी आहे हे आता काय करता भाजी हा हा घाला घाला तर आता नाचून झालं आणि आता आमच्या दादाला हळद लावायची वेळ जवळ आली आणि आमची आई साधासा मेकअप करून दादाच्या बाजूला बसली आणि आपली अजून पण मंडळी यायची बाकी आहेत थोडं गावच्या माणसांना उशीर होऊ नये म्हणून पटापट आवरून घेतो त्यानंतर नाचले तरी चालतील कशी कशी नाचणार दाखव तुला शिकवत दे अरे हे स्टाईल आहे सांग हे बाबूराव कसं स्टाईल आहे हे सांग ना हे बाबूराव कसं स्टाईल आहे ओ ओ ओ ए ओ अच्छा लावलं अगरबत्ती लावलं तुळशी
आता शिका आता शिका हळद कशी लावतात हा ओ बाबू ए गण्या लगेच जाऊ ने सर तर मित्रांनो आता सगळे जेवायला बसलेत आणि अशी ही पद्धत आहे हर हर महादेव गंगा गो मांगे यमुने ग
गंगे गो दे यमुने माजा नवे हाथ वाह बुआ वाह विवेक मोमसो घाल मोमसो घाल नाही नाही घाल मोमसो मी सांगतय माझ्याकडून या स्वाधीन केला पिता नाळ आणि एक बार म्हणा हरे हरे महादेव वा भरत काकांना वाढ भाजी नाही नाही सगळ्यांना सगळ्यांना ए डाळ भरत काकांना सगळीकडे भाजी जेवले तुम्ही हा तुम्ही पहिलेच पंक्ती जेवले ना खरं विसरलो जेवा पडवर अरे लोणचा हा ए कोणचा ए कोणचा ए जेवा पडवर